नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पी एम किसान योजनेबद्दल तर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता या दिवशी या महिन्याच्या शेवटी आपल्या खात्यात जमा होणार आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्याची शेवटची संधी आहे तरी जेही शेतकरी बांधव आधार कार्ड बँक खात्याला लिंक ए के वाय सी ज्याही शेतकरी बांधवांची बाकी असेल शासनाने वारंवार मोहीम चालू करून आपल्याला शेवटची तारीख एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही संधी दिली आहे तरी एकही शेतकरी बांधव या हप्त्यापासून वंचित राहू नये तर सर्व शेतकरी बांधवांना परत एकदा विनंती करतो आपण आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे ई के वाय सी करणे भूमी अभिलेख नोंदणी करणे अशा प्रकारे ज्याही बाबी आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांनी पुन्हा एकदा लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत सोळावा हप्ता मिळणार महिना अखेरीस तर सोळावा हप्ता पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे या मोहिमेत योजनेच्या निकासाच्या आधी राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी तर सर्व शेतकरी बांधवांनी एकवीस फेब्रुवारीच्या आत जे शेतकरी बांधव बाकी असतील अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे अशा प्रकारे सर्व या बाबी पूर्ण करून घ्यायच्या आहेत आपल्याला परत एकदा या मोहिमेअंतर्गत या हप्त्यासाठी संधी आहे तुम्ही के वाय सी केली का यापूर्वी राबविण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसांच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वयं नोंदीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाते आधार क्रमांकात जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेस ॲथोटिकेशन ॲप या या, या सुविधेचा वापर करावा तर या प्रकारे लवकरात लवकर सर्वांनी करून घेऊन घ्या